नमस्कार मित्रांनो, ग्रीन टीचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. तुम्ही ऐकलं असेल ग्रीन टीमुळे खूप सारे फायदे होतात. तर या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की ग्रीन टीमुळे काय काय फायदे होतात आणि ग्रीन टी पिणे आपल्याला का आवश्यक आहे. एका आजारी व्यक्तीपासून ते स्वस्थ व्यक्तीपर्यंत सर्वांना ग्रीन टीचा खूप फायदा होतो, त्यामुळे ग्रीन टी सर्वांनीच प्यायला पाहिजे. तर चला आपण ग्रीन टीमुळे होणारे फायदे बघूया. ग्रीन टीच्या वापरामुळे बरेचसे रोग जे आज कॉमन झालेले आहेत ते दूर होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करणे, झोप चांगली लागणे असे अनेक फायदे यापासून होतात. ग्रीन टीमध्ये जे प्रतिरोधक तत्व असतात ते आपल्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर असतात. आता आपण ग्रीन टीमुळे होणारे संपूर्ण फायदे बघणार आहोत. ग्रीन टीमुळे वजन कमी करण्यास मदत होते. ग्रीन टी शरीरातील पाचन तंत्र वाढवते. आपल्या शरीरात जे मेटाबॉलिझम असतं ते ग्रीन टी वाढवते, त्यामुळे अतिरिक्त चरबी शरीरातून बाहेर टाकली जाते. पॉलीफिनोल नावाच्या तत्वामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर टाकता येते व त्यामुळे रक्तप्रवाह विकसित होऊन वजन कमी करण्यास मदत होते. तर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ग्रीन टी नक्की प्या. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना, म्हणजे डायबिटीजच्या व्यक्तींना सुद्धा ग्रीन टीमुळे खूप लाभ होतो. ग्रीन टीच्या सेवनामुळे रक्तामधील साखर कमी करता येते, त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णांसाठी हे एक वरदान सिद्ध झालं आहे. हे इन्सुलिनला नियंत्रित करते व त्यामुळे मधुमेहात त्रास कमी होतो. मधुमेहाला कंट्रोल करण्यासाठी ग्रीन टी खूप फायदेशीर आहे. तर डायबिटीज झालेल्या प्रत्येक व्यक्तीने ग्रीन टीच घेतली पाहिजे, साधा चहा घेऊ नये. ग्रीन टीमुळे हार्ट अटॅकपासून आपल्याला बचाव करता येतो. वैज्ञानिकांच्या मते ग्रीन टी ही ज्या आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात त्यांच्यावर मजबूतीचं आवरण चढवते, त्यामुळे रक्तातील अतिरिक्त चरबी व साखर शरीराबाहेर टाकल्या जाते. तसेच रक्ताचा प्रवाह हृदयामध्ये चांगला ठेवला जातो, त्यामुळे हृदयासंबंधी आजार असो वा नसो ग्रीन टी पिल्याने हृदयाच्या आजारापासून आपल्याला आपला बचाव करता येतो. ग्रीन टीमुळे अन्ननलिकेमध्ये होणारा कर्करोग, कॅन्सरसुद्धा दूर करता येतो. त्यासोबतच आणखी काही हानिकारक कर्करोगांमध्ये सुद्धा डॉक्टर ग्रीन टीचे सेवन करण्याचे सुचवतात. याचे नियमित सेवन केल्याने कर्करोग निर्माण करणाऱ्या कोशिकांना सुद्धा नष्ट करता येते. ग्रीन टीचा आणखी एक फायदा म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करता येतं. ग्रीन टी पिल्यामुळे जे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल असतात, ज्यांना शरीरातील घाणही म्हटल्या जाते, ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते आणि गुड कोलेस्ट्रॉल ज्याची शरीराला गरज असतात ते वाढवल्या जाते. त्यामुळे ग्रीन टी कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते. ग्रीन टीमुळे दातांमधील सडन दूर करण्यामध्ये फायदा होतो. अभ्यासातून या गोष्टीचा सुगावा लागला आहे की ग्रीन टी पिल्याने दातातील हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसेस कमी होतात, त्यामुळे दात सडत नाहीत व दात स्वस्थ ठेवले जातात. ब्लड प्रेशरमध्ये सुद्धा ग्रीन टीचा खूप फायदा होतो. रोज सकाळी ग्रीन टीचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. मानसिक दडपण, मानसिक तणाव, याला डॉक्टर्स एन्झायटी सुद्धा म्हणतात. या एन्झायटीचे प्रॉब्लेम, मानसिक प्रॉब्लेम सुद्धा ग्रीन टीने दूर करता येतात. ग्रीन टीच्या सेवनाने आपले मानसिक आरोग्य चांगले होते. आपल्या ब्रेनमधील चेतना पेशींना अधिक प्रभावी बनविल्यामुळे मानसिक दडपण येत नाही व मनस्थिती उत्तम राहते. ग्रीन टीमध्ये असतात अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज. ग्रीन टीमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल तत्व असतात, त्यामुळे इन्फ्लुएंझाच्या कर्करोगापासून बचाव होतो. अभ्यासातून हे समजले आहे की ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पेय आहे. त्वचेची रक्षा पण ग्रीन टीने करता येते. ग्रीन टीमुळे त्वचेच्या संबंधी विविध समस्यांवर चांगले उपचार करता येतात. ग्रीन टीच्या सेवनाने त्वचा निरोगी व ताजीतवानी बनते. तसेच उन्हाळ्यामध्ये त्वचेला सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या त्रासाला सुद्धा ग्रीन टीमुळे कमी करता येतं. तर मग कशाची वाट बघायची? लगेच ग्रीन टी आणायला सुरुवात करायची. तर मित्रांनो, ग्रीन टीचा रोज उपयोग करा आणि त्याच्या आरोग्यदायी फायद्यांचा रोज लाभ घ्या. धन्यवाद.